आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। देवेंद्र फडणवीस आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। संध्याकाळी फडणवीस यांच्या गुजरात मध्ये सभा आहे। गुजरात निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। फडणवीस दुसऱ्यांदा गुजरात प्रचार दौऱ्यावर जात आहेत। आता जी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। त्यांची तिथे सभा असल्याची माहिती समोर येते आहे। गुजरात मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। नवाब मलिकांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। त्यांना जेल मिळणार की बेल याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले नवाब मलिक यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून कुडल्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला होता, त्यामुळे त्यांना आता दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होईल ते पाहावं लागेल। दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्यांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सकाळी 11 वाजता सुनावणी सुरू होईल। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील जामीन मिळाला आणि ते तुरुंगाबाहेर आले। आता नवाब मलिक यांना दिलासा मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।